ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील शिरवचने श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांताचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1000 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी आशीर्वचन 6वे महाकाश सल। जिज्ञासु सद्भक्तांनो, आज महाकाश स्थलाचा विचार करायचा आहे। बिंदकाश स्थलात परमतत्वाला बिंदू असे म्हटले आहे। सामान्य माणसाला बिंदू म्हणजे अत्यंत लहान वस्तू असा अर्थ घेत असतो। बिंदू म्हणजे लहान आणि सिंधू म्हणजे मोठे असा अर्थ त्याच्या मनात असतो। परमात्मा अणुपेक्षाही लहान आहे आणि महानापेक्षाही महान आहे हे समजावून सांगण्यासाठी येथे महाकाश स्थलाचे विवेचन केले आहे। जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात, पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व। पिंडात जसे आकाश आहे तसे ब्रह्मांडातही आकाश आहे। पिंडातले आकाश ब्रह्मांडातल्या आकाशापेक्षा वेगळे नाही। पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीप्रमाणे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे। त्याप्रमाणे आत्म्यापेक्षा परमात्मा वेगळा नाही आणि परमात्म्यापेक्षा आत्मा वेगळा नाही हे सांगणारे स्थल महाकाश स्थल होय। देवी कालोत्तर पुराणात एक महत्त्वाचे वचन आलेले आहे, ते असे, आपले व्यापक आत्मस्वरूप न जाणता जो स्वतःला लहान समजतो असा जीवात्म्याची कोणती गती असते हे इथे सांगितले आहे। आत्मस्वरूपाला जो जाणत नाही तो धान्यातल्या किड्या सारखा वारंवार संसारात जन्म घेत असतो। किड्यासारखे निरर्थक जीवन त्याच्या वाट्याला येते। आकाशासारखे व्यापक आत्मस्वरूप जो जाणतो तोच संसार चक्रातून मुक्त होतो। ज्याप्रमाणे आकाश कुठे असो घटात मठात पिंडात ब्रह्मांडात ते वेगळे नसते तर एकच असते। घटातील आकाश वेगळे आणि मठातील आकाश वेगळे असे वरवर पाहणाऱ्याला भासत असले तरी मुळात आकाश एकच असते। त्याप्रमाणे पिंडात असणारा आत्मा आणि ब्रह्मांडाला व्यापून असणारा आत्मा हे भिन्न नसून एकच असतात। देहाची उपाधी असल्यामुळे त्याला आत्मा असे म्हणतात आणि निरुपाधिक असल्यामुळे त्याला परमात्मा असे म्हणतात। अशा आत्म्याचे कोणते लक्षण असते हे सुरेख रीतीने पुढे सांगितलेले आहे। परब्रह्माला महाकाश नाव आहे, तसेच महालिंग असेही नाव आहे। त्याला घनलिंग असेही म्हटले जाते। महालिंग कसे आहे? अनिर्देश, त्याचा निर्देश करता येत नाही। संसारातील पदार्थाचा निर्देश करता येतो। एखादी वस्तू बोटाने स्पर्श करून अथवा वस्तूकडे बोट करून दाखवता येते त्या वस्तूपर्यंत आपण जाऊ शकतो, परंतु अशा प्रकारे परमात्मा दाखवता येत नाही आणि त्याच्यापर्यंत चालत जाता येत नाही। एखाद्या वस्तूचे ज्ञान मिळवायचे असेल तर तिच्या ठिकाणी लक्षणे असावी लागतात आणि त्यासाठी प्रमाणे लागतात। या ठिकाणी अनिर्देशानुपम्य अवाडम्बमान सगोचर अशा तीन शब्दाचा प्रयोग केला आहे हे समजावण्यात कोणतेही प्रमाण समर्थ नाही हेच या ठिकाणी सांगितले आहे। प्रत्यक्षानुमान उपमान शब्द अर्थपती अनुपलब्धी ही सहा प्रमाणे आहेत। ह्या सहा प्रमाणाच्या आधारात आपण सर्व काही जाणत असतो। प्रत्यक्ष हे पहिले आणि सर्वात प्रबळ असे प्रमाण आहे। जर कोणी एखाद्या वस्तूविषयी काही सांगत असेल तर आपण त्याला पटकन विचारतो, तुम्ही ती वस्तू पाहिली आहे का? प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग सर्वजण करू शकतात। चक्षु वय सत्यम म्हणजे डोळ्यांनी जे पाहिले असते ते सत्य असते। पंच ज्ञानेंद्रियांनी आपण हे जग पाहत अनुभवत असतो। ज्ञानेंद्रिय ही प्रत्यक्ष प्रमाणाची साधने होत, परंतु प्रत्यक्ष प्रमाणाच्याद्वारे परमात्मा दाखवता येत नाही। डोळे रूप पाहू शकतात, परंतु जे अरूप आहे ते त्यांना कसे दिसेल? शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय पंचगुण आहेत। परमात्मा याच्या पलीकडे असल्यामुळे त्याला निर्गुण असे म्हणतात, म्हणून तो ज्ञानेंद्रियांना सापडत नाही। प्रत्यक्ष प्रमाणाने त्याला निर्देश करता येत नाही। अनुमान हे दुसरे प्रमाण आहे, परंतु हे प्रमाण देखील जी वस्तू दिसते तिच्याविषयी अनुमान करू शकते। डोंगरावरील झाडीतून बाहेर येणारा धुराचा लोट पाहुणे ते अग्नी असला पाहिजे असे अनुमान प्रमाण सांगते। यत्र यत्र धूम तत्र तत्र वहिनी हे अनुमान प्रमाण आहे। ज्या अर्थी हे विश्व निर्माण झाले त्या अर्थी त्याचा निर्माता कोणीतरी असला पाहिजे असे अनुमान करून आपण परमात्म्याला जाणायचा प्रयत्न करतो, परंतु त्यावेळी परमात्म्याचा निर्देश मात्र करता येत नाही। उपमान प्रमाणाने परमात्म्याचा जाणायचा प्रयास करावा तर परमात्म्याची तोडीची दुसरी वस्तू असायला हवी, परंतु तशी वस्तू नसल्यामुळे उपमा देऊन परमात्म्याला जाणता येत नाही, म्हणून तो अनुपमय आहे। या जगात ज्या असामान्य गोष्टी आहेत त्यांनाच उपमा देणे शक्य नाही, तर परमात्म्याला कशी
उपमा देणार, खरे समुद्राला कशाची उपमा द्यावी? ज्याने आयुष्यात कधी समुद्र पाहिला नाही त्याला कोणती उपमा देऊन समुद्र समजावून सांगता येणार नाही। समुद्राशी तुलना होईल अशी दुसरी वस्तू या जगात नाही, म्हणून समुद्राला समुद्राचीच उपमा द्यावी लागेल। तशीच आकाशालाही आकाशाचीच उपमा द्यावी लागते, दुसरी देता येत नाही। समुद्राची आणि आकाशाची जर अशी अवस्था आहे तर परमात्म्याला कशाची उपमा देता येईल बरे? त्यामुळे उपमान प्रमाणाने परमेश्वराला जाणता येत नाही। सांगायचे झाले तर परमात्मा परमात्म्यासारखाच आहे असे म्हणता येईल। खरे तर या प्रपंचातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून भिन्न असते, तिचे कशाशीही सादृश्य नसते। मग परमात्म्याबद्दल काय बोलावे? परमात्मा अवाढम्य मानस गोचर आहे, तो वाणीने अर्थात शब्दाने जाणता येत नाही। शब्द प्रमाण हे प्रबळ प्रमाण असले तरी ते परमात्म्याचे नेमके वर्णन करू शकत नाही। जे ते जेव्हा नेमके वर्णन करू पाहते तेव्हा स्वरूप कथनापेक्षा शब्दाची कसरतच करीत असते। वेदांना शब्द प्रमाण मानले जाते, परंतु परमात्म्याचे स्वरूप स्पष्ट करताना वेद देखील नाही ती नाही ती नेती नेती आणि न इदम न इदम हेच आपल्याला सांगत असतात। परमात्म्याजवळ जाता श्रुती देखील मौन होते। देवरदास दासी मैयाचे एक सुंदर वचन आहे, महाकाश तलाचे या वचनात सुरेख वर्णन केलेले आहे। बैलू म्हणजे आकाश, देवरदासिमी या म्हणतात। परमात्मरूपी आकाशाबद्दल काही बोलता येत नाही, ते कोणाच्या हाताला लागत नाही, ते अशरीरी आहे। जड बुद्धीचे लोक त्याला जाणू शकत नाही। ज्या बुद्धीत जडाचे जड असलेले प्रपंचाचे सतत चिंतन चाललेले असते ती जड बुद्धी होय। अत्यंत सूक्ष्म अशा परम तत्वाचे ज्ञान जड बुद्धीला होणे शक्य नाही, परंतु जड बुद्धीचे रूपांतर प्रयत्न केला तर सूक्ष्म बुद्धीत होऊ शकते। पहिल्या वर्गात घातलेल्या विद्यार्थ्याला अक्षर ओळख देखील नसते, परंतु अभ्यासाने तो हळूहळू अक्षर शिकवतो, शब्द शिकवतो, वाक्यरचना शिकवतो आणि पुढे शब्दावर प्रभुत्व गाजवणारा साहित्यिक देखील होतो। अभ्यासात असे सामर्थ्य असते त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर बुद्धीतील जडत्व नाहीशी होऊन ती परमात्म्याला जाणण्या इतकी सूक्ष्म होते। शब्द हे ज्ञानाचे सर्वात सुलभ आणि मोठे साधन आहे। मनुष्य जीवनातून भाषा वजा केली तर ते पशुजीवनच होईल। भाषेतच परमात्म्याचे स्वरूप समजावून सांगावे लागते, परंतु जेव्हा श्रुती नेती नेती म्हणजे तेव्हा शब्दाचे सामर्थ्य हे किती उणे आहे याची जाणीव होते। परब्रह्माचे वर्णन करताना श्रुती सांगते, परब्रह्माला पाय नाहीत परंतु ते जोराने धावत असते, त्याला हात नाहीत परंतु ते हाताने सर्व घेत असते, त्याला कान नाहीत परंतु ते सारे काही ऐकत असते, ते कोणाला जाणत नाही आणि त्याला कोणी जाणू शकत नाही, असा महान पुरुष म्हणजे परमात्मा होय। परब्रह्माचे स्वरूप सांगणे अत्यंत कठीण असले तरी श्रुतीने ते सांगण्याचा मात्र प्रयत्न केला आहे। परमात्मा शब्दाप्रमाणे जसा सांगता येत नाही तसा तो मनानेही जाणता येत नाही। परमात्मा सर्वतोमुख आहे, अर्थात तो सर्वांना सन्मुख आहे। तुम्ही जेव्हा दिव्याची ज्योत पेटवता तेव्हा तिचे मुख कुणीकडे असते? इकडे तिकडे सर्वत्र आपल्या प्रकाशरूपी मुखाने ती स्पर्श करीत असते। त्याप्रमाणे परमात्मा सर्वत्र पाहत असतो। परमात्म्याचे स्वरूप कसे आहे तर सतचित आनंद हेच त्याचे रूप आहे, हेच त्याचे लक्षण आहे। तो कालातीत आहे, सर्व कालात आणि कालापलीकडे त्याचे अस्तित्व आहे। कालाच्या संदर्भात महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न विचारलाय। यक्ष विचारतो, का वार्ता? या प्रपंचाची वार्ता कोणती, बातमी काय? युधिष्ठिराने उत्तर देते, भूतानि काल पंचतिती वार्ता। काळ सर्व भूतांना शिजवीत आहे, मोहाच्या कडेत सर्व प्राणी मात्रांना घालून शिजवतो आहे, सर्वांना मारित आहे, हीच प्रपंचाची वार्ता आहे। जगातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती काळाच्या अधीन आहे, काळाने बांधलेले आहेत, परंतु परमात्मा मात्र कालातीत आहे। तो काळाचाही काळ आहे, महाकाल आहे। काळ सर्वांना मारतो पण काळालाही मारणारा परमात्मा आहे। मार्कंडेयाचे प्राण घ्यायला जेव्हा काळ आला तेव्हा शिवानी त्याला त्रिशूलाने मारले अशी कथा आहे। काळ सर्व भक्षक आहे, हे विश्व एक ताट असून सर्व जीव त्यामधले पदार्थ आहेत। मनाला येईल तसे हे पदार्थ काळ घट्ट करीत असतो, त्याचा हात कुणाकडे जाईल हे सांगता येत नाही। ज्याच्याकडे त्याचा हात जाईल तो जीव संपला असे समजायचे। काळ असा जगतभक्षक आहे, काळासमोर सर्व प्रपंचाचे ताट असले तरी भगवंतासमोर काळ लोणच्यासारखा आहे। लोणचे सहज तोंडी लावतात चाकतात, त्याप्रमाणे परमात्मा काळाला तोंडी लावतो चाकतो। जी वस्तू काळाच्या अधीन असते ती कोणत्या तरी काळात नसते, इथे असले असेल तर तिथे नसते। शास्त्रामध्ये प्रागभाव
प्रथमभाव, अन्यन्य भाव, अत्यंत भाव असे या भावाचे प्रकारे सांगितलेले असते. उत्पन्न होण्याआधी अस्तित्व नसणे म्हणजे प्रागभाव, नाहीसे झाल्यावर नंतर अस्तित्व नसणे म्हणजे प्रथमभाव संभाव. आपल्या समोर माती आहे परंतु घट नाही, मातीच्या ठिकाणी घटाचा प्रागभाव आहे, मातीमध्ये घट नाही. परंतु जेव्हा मातीपासून तो निर्माण होतो तेव्हा प्रागभाव नष्ट होतो. घट फुटल्यावर त्याचे अस्तित्व नाहीसे होते. वस्तूचा अभाव असणे म्हणजे अन्यन्य भाव होय. घटात पट नसतो आणि पटात घट नसतो. घटात पटाचा अभाव असणे आणि पटात घटाचा अभाव असणे हा अन्यन्य भाव होय. मुळीच अस्तित्व नसणे म्हणजे अंत्यत्त भाव. आकाश कुसुम, आकाशाचे फूल, वंध्या पुत्र, वांज स्त्रीचा मुलगा असे शब्द प्रयोग केले जातात. परंतु या गोष्टींना अस्तित्व नसते म्हणून त्यांचा अंत्यंत भाव असतो. परमात्मा कालाच्या अधीन नसल्यामुळे त्याच्या बाबतीत हे अभाव संभवत नाहीत. परमात्मा कालातीत आहे. वीरशैव सिद्धांताने सहा कला मांडल्या आहेत. विश्वनिर्मितीपूर्वी परब्रह्म स्थल रूपात असते. स्थल म्हणजे परब्रह्म शिव. सृष्टी निर्मितीच्या वेळी स्थल अंग आणि लिंग असे दोन भागात विभक्त होते. यालाच अंगस्थल आणि लिंगस्थल म्हणतात. परमात्मा शक्तियुक्त आहे. त्याची शक्ती देखील भक्ती आणि कला अशा दोन रूपात विभक्त होते. भक्ती अंगस्थलाचा आश्रय घेते तर कला लिंगस्थलाचा आश्रय घेते. या कला सहा आहेत. सहा कला, सोळा कला, 32 कला, 38 कला. या सर्व कालांच्या पलीकडे परमात्मा असतो. निर्मिती, स्थिती आणि संवार या क्रमाच्या पलीकडे परमात्मा असतो. प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती उत्पन्न होते, नंतर काही काळ स्थिर राहते आणि शेवटी नष्ट होते. परमात्म्याच्या ठिकाणी हा क्रम नाही. सूर्य, चंद्र आणि अंतरिक्षातील असंख्य नक्षत्रे यांचे परमात्मा हे उदयस्थान आहे. विश्व प्रकाशित करणाऱ्या नक्षत्र मंडळाला परमात्मा प्रकाशित करतो. चंद्र हा सूर्याकडून प्रकाश घेऊन प्रकाशतो आणि आपल्याला प्रकाश देतो हे सर्वांना माहीत आहे. सूर्याला आपण स्वयंप्रकाशित मानतो, परंतु तत्वज्ञ मात्र सूर्यतारे देखील परमात्म्याच्या तेजाने प्रकाशित होत असतात असे सांगतात. इंद्रिय, वाणी, मन यांना परमात्मा अगोचर आहे, तर मग त्याचे ज्ञान कसे होते असा प्रश्न पडेल. त्याचे उत्तर इथे दिले आहे. परमात्मा आपल्याला अनुभूतीने समजतो. जेथे सर्व प्रमाणे थांबतात तेथे आपला अनुभव हेच प्रमाण असते. सुषुप्ती अवस्थेत जो आनंद प्रत्ययाला येतो त्याचा अनुभूती हेच प्रमाण असते. प्रत्यक्ष अनुभव शब्द इत्यादी प्रमाणे तेथे उपस्थित नसतात. केवळ आपला अनुभव हेच प्रमाण असते. परमात्मा असाच अनुभव गम्य आहे अशा परब्रह्माला शिव, परब्रह्म, पराकाशलिंग अशी नावे आहेत. सर्व सृष्टी ज्यातून उत्पन्न होते, ज्यात स्थिर राहते आणि ज्यात विलय पावते त्याला लिंग असे नाव आहे. सर्व श्रेष्ठ असल्याने त्यालाच महालिंग असेही म्हणतात. त्याच्याशिवाय जगाला अस्तित्व नाही. हे दृश्य जग त्या अदृश्य महालिंगावरच अधिष्ठित आहे. जो त्याचे अस्तित्व नाकारील त्याला स्वतःचे अस्तित्व नाकारावे लागेल. स्वतःचे अस्तित्व कुणीही नाकारू शकत नाही. म्हणून सर्व प्रपंचाला आधारभूत असलेल्या परतत्वाचे अस्तित्व कुणाला नाकारता येत नाही. ते महालिंग महाकाशरूप आहे. सतचितानंद या लक्षणाने युक्त आहे. त्याला ज्योतिर्लिंग असे म्हणतात. आणि याच महालिंगात शिवयोगी आख्य पावतो. 12 ज्योतिर्लिंगाची तुम्ही यात्रा करता, त्यासाठी कितीतरी श्रम घेता, परंतु आपल्या हृदयात देखील ज्योतिर्लिंग आहे याची आपल्याला जाणीव नसते. ज्योतिर्लिंगाची यात्रा अवश्य करावी, परंतु त्याबरोबर हृदयस्थ ज्योतिस्वरूप आत्मलिंगाचे दर्शन घेण्याचाही प्रयत्न करावा. बाह्य यात्रा करता करता अंतरयात्राही घडली पाहिजे. शिवयोगी याच हृदयस्थ ज्योतिर्लिंगाशी एकरूप होतो. जेव्हा परमात्मा प्राप्त होतो तेव्हा परमानंदाचाही लाभ होतो. जेथे ज्ञान असते तेथे आनंद असतो. जेथे अज्ञान आणि अंधकार असतो तेथे दुःख आणि भय असते. ज्ञानामुळे प्रसन्नता आणि आनंद याचा लाभ होतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला ज्ञानार्जनाची इच्छा असते. लौकिक ज्ञान तो मिळवतो, त्यामुळे त्याला उच्च पद, नोकरी मिळते. जीवनातील बहुतेक सुखेही प्राप्त होतात. परंतु आत्मज्ञानामुळे जो आनंद मिळतो त्याची बरोबरी कुठल्याही आनंदाशी करता येत नाही. अशा परमानंद रूप चैतन्याला मुनी महाकाशा नावाने ओळखतात. समुद्रावरील लाट आणि समुद्र हे एकमेकापासून वेगळे नसतात. लाटांना वेगळा आकार नसतो. लाटांचा वेगळा आकार दिसतो, परंतु त्या समुद्रापासून वेगळा करता येत नाही. त्याप्रमाणे चिदाकाश स्वरूप परमात्म्यापेक्षा हे भिन्न नाही. समुद्र तरंग हा दृष्टांत दिल्यानंतर वृक्षशाखा या दृष्टांताने तेथे तोच विचार स्पष्ट केला आहे. एखादे बीज तुम्ही लावता, ते अंकुरल्यावर त्यातून पाने उत्पन्न होतात. ते रोपटे हळूहळू वाढून
वाढून पुढे विशाल वृक्ष बनते. फांद्या पाने फुले सर्व असे सर्वांगाने ते बहरते. पाने फुले फांद्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्या वृक्षापासून भिन्न नसतात. त्याप्रमाणे परशिवापासून उत्पन्न झालेले हे जग त्याच्यापासून वेगळे नसते. फुले पाने फांद्या हे सर्व मिळून वृक्ष पण साकारलेले असते. त्याप्रमाणे ह्या जगताच्या रूपाने परब्रह्म शिवच आपल्या दृष्टीपुढे उभा असतो. केवळ आपला आत्माच शिवरूप आहे असे नसून सर्व विश्व शिवमय असे वीरशैव सिद्धांताचे प्रतिपादन आहे. आकाशात असंख्य नक्षत्रे प्रकाशत असतात. त्याप्रमाणे परमात्मरूपी महाकाशात अनेक ब्रह्मांडे अवस्थित असतात. आकाशातली नक्षत्र मोजणे हे मानवी बुद्धीच्या पलीकडचे काम आहे. म्हणून विश्वानादिवानंद आहे परमात्मा सृष्टीपेक्षाही व्यापक आहे हे या ठिकाणी स्पष्ट केले. शेवटी या स्थलाचा समारोप करतात. परब्रह्मरूपी महाकाश जगत रूपाने दिसत असले तरी सर्व उपाधिरहित असते. उपाधिरहित असल्यामुळे ते निर्मल म्हणजे मलापासून मुक्त आहे. तसेच ते ज्ञानरूप आहे. नामरूपात्मक विश्वाचे चित्र ज्यावर रेखाटले जाते अशी भिंत म्हणजे महाकाश होय. जग हे जणू चित्र आहे आणि हे चित्र परब्रह्मरूप भिंतीवर रेखाटले आहे अशी कल्पना येथे केली आहे. याचा अर्थ एवढाच की परब्रह्म महाकाश हे या जगाला आधारभूत आहे. अशा प्रकारे आपला आत्मा अत्यंत व्यापक असून आत्मा म्हणजे परमात्मा आहे हे आकाशाची उपमा देऊन सांगणारे हे महाकाश तल होय. ही स्थिती जो प्राप्त करून घेतो त्याला महाकाशी म्हणतात. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.